अनन्या कधी येईल? आके जी, अनन्या येण्याची शक्यता फार कमी आहे. सिमरन, तू चांगलं बोलू शकत नसशील ना, तर प्लीज गप्प रा, वाईट अजिबात बोलू नकोस. अनन्याने यायलाच हवं. पण काकीजी, ती आपल्याला भेटायला काय येणार? तिचं आणि आपलं अफेअर नाहीये. सिमरन, रोहनने तुझ्याशी अफेअर कसं केलं ना देव जाणे. आयडिया, आपण ना टॉस करूया. हेड झालं तर अनन्या येणार आणि टेल झालं तर ती नाही येणार. सिमरन, मी इतक्या टेन्शन मध्ये आणि तुला हे सगळे फालतू गेम सुचतायत. तू काहीही म्हण, मला खात्री आहे, माझं इन्स्टिंक्ट सांगतंय की ती नक्की येईल. कोण येणार आहे ग? कोण येणार आहे? नाही अरु अगं, कोणी नाही. ऍक्च्युली सिमरनच्या बाबूजींनी तिच्यासाठी काही सामान पाठवलंय चंडीगडवरनं. तो वेळेवर येईल असं सांगत होती मी तिला. मेरे पापाजीने सामान भेजा आहे. एकदम महंगा वाला ना, परफ्यूम्स आणि ड्रेसेस. अरु, तुम्ही कुठे बाहेर चाललात का? हा, ते आपले शेजारी प्रधान राहतात ना, त्यांच्याकडे जरा जाऊन येतोय. त्या आजोबांना परवाच डिस्चार्ज मिळालाय हॉस्पिटलमधून, त्यांना भेटून येतो. कशाला त्या म्हाताऱ्या आजोबांना बघायला चाललंय, राहा ना घरीच. तुला काही हवंय का, कॉफी वगैरे? नाही तसं काही नकोय. आणि आम्ही काय फक्त भेटून येणार आहोत, त्यांना फार वेळ थांबणार नाही. ठीक आहे, पण लवकर या. हा चला, चला सफरचंद घेऊया जातो. हो सर, पाणी. थँक्यू. बरं वाटतंय का? ऑफिस मध्ये जाऊन आल्यामुळे काय थकवा वाटतोय? बरं वाटतंय. आता मुद्दामच फार मीटिंग ठेवल्या नाहीत सध्या, जरा 2-4 दिवसांनी नेहमीसारखं काम सुरू करेल. तोपर्यंत काळजी घेतलेली बरी नाही का? हो, तेवढं तरी कर बाबा. ऑफिसलाच जाऊ नको असं म्हटलं तर ते काय ऐकणार नाहीस तू. अगं तसं करताना येत गैरा, सगळ्या जबाबदाऱ्या अशा दुसऱ्यावर नाही टाकता येत. तरी एक महत्वाची कॉन्फरन्स आहे उद्या पुण्याला. उद्या? मग तू काय जातोयस की काय? नाही ग, म्हटलं ना तुला मी जास्त स्ट्रेस नाही घेते सध्या, जेवढं गरजेचं आहे तेवढंच करतोय. कॉन्फरन्सला मी अथर्वला पाठव. काकीजी, ती अनन्या मम्मीजी नसताना आली तर काय फायदा? म्हणजे पिक्चर मध्ये कसं सगळं झाल्यावर शेवटी पोलीसवाले येतात, तसंच झालं हे, काही उपयोग नसताना. काकीजी, तुमचा प्लॅन फ्लॉप झालाय. असं नाही होणार. अगं प्लॅन तर आत्ता सुरू झालाय आणि देवी काय अशा फालतू अडथळ्यांना घाबरत नाही. शेवटी मला हवं तेच होईल हे लक्षात ठेव. अगं अनन्याला या घरात येऊ तर दे, मग बघू. पुअर अनन्या, तिला माहित नाहीये ह्या पुढचा तिचा रस्ता किती कठीण आहे. अथर्वला उत्तम, हे फार बरं केलंस तू. मला वाटतच होतं जगदीश, ह्या दोघांमध्ये ना थोडस डिस्टन्स क्रिएट व्हायला पाहिजे. जरा लांब राहिली ना अनु त्याच्यापासून तरी खूप फरक पडेल. इन्फॅच्युएशन रे हे, बाकी काही नाही. तिला असं वाटतंय ती त्याच्या प्रेमात पडली, पण त्याला काही अर्थ नाहीये. अगं पण 2 दिवसांसाठी गेलाय तो, त्याने काय होणार आहे? तरी सुद्धा भेटलेच नाहीत ना ते दोघं तर खूप फरक पडेल, बघ तू. जगदीश आजही विक्रांताला होता, तो सतत आपल्या घरी येतो, त्याला अनन्याला भेटायचं असतं, तिच्याशी बोलायचं असतं, तिच्याबरोबर वेळ घालवायचा असतो. हे सगळं कशासाठी? त्याला ती आवडतीये म्हणून ना. चांगल्या चांगल्या घरातल्या मुलींची स्थळं येत असतील त्याला, पण तो अनन्याच्या होकाराची वाट बघत थांबलाय आणि ही मुलगी वेड्यासारखी वागतीये. तू बोललायस ना एकदा तिच्याशी, तिला जरा परत एकदा समजाव ना. विक्रांत सारखा मुलगा सोडून त्या
अति सामान्य अथर्वच्या का मागे लागली ही? हो म्हणजे मी तिच्याशी बोललोय की मला तुझा हा निर्णय काय अजिबात आवडलेला नाही, तरी पुन्हा एकदा सविस्तर बोलेन मी तिच्याशी. पण इरा इरा प्लीज तिच्यावर सक्ती करू नकोस. अरे पण तिला जर कळत नाहीये तर आपण तिला सांगायला नको. इरा ह्या वयात मुलांना आपलं म्हणणं नाही कळत, त्यांना वाटतं आपले आई वडील उगाच विरोध करायचा म्हणून करतायत, त्यामुळे मूळ मुद्दा राहतो बाजूला आणि इगो आडवा येतो. काय आपण सक्ती केली तर उगाच काहीतरी उलट परिणाम व्हायचे त्याचे. बरं ते आहे कुठे? काय माहित, बराच वेळ झाला बाहेर गेलीय. मला वाटलं अथर्वलाच भेटायला गेली असेल, त्याच टेन्शन मध्ये होते मी. पण तू आता गुड न्यूज दिलीस मला, तो पुण्याला गेलाय. मग आता माहित नाही अनन्या कुठे गेलीय. एक मिनिट रोक दो. हां दी बोल. अनु अगं कुठे आहेस तू? दी मी आता जरा बाहेर आले. अगं पण अथर्वला भेटलीस का? हो म्हणजे नाही, ऍक्च्युली तो ऑफिसच्या कामाने पुण्याला गेला. मग काही नाही, मी त्याला सांगितलं की जाण्याआधी प्लीज मला भेटून जा. मग भेटला का? नाही ना, मी खूप वेळ वाट पाहिली अगं त्याची, पण तो आलाच नाही. आणि आता तर फोनही स्विच ऑफ येतोय. आय डोंट नो तो काय विचार करतोय, कसा का वागतोय मला काहीच कळत नाहीये. खूप रेस्टलेस फील होत आहे ग. आणि आता त्याच्या काकूनी मला घरी बोलवलंय. व्हॉट यू मीन त्या घरी आल्या होत्या त्या काकू? हा हो. अनु तू अजिबात त्यांच्याकडे जाणार नाही. आय मीन मला ना ती बाई जरा ऑफ वाटली, आणि अथर्व नसताना तू त्यांच्या घरी अजिबात जायचं नाही. हो दी आय नो, बट मी खरंच सांगते मला खूप रेस्टलेस फील होत आहे. आय रिअली डोंट नो व्हॉट टू डू. आणि अगं सकाळी अथर्वाच्या आई योगा क्लासला पण नीट काही बोलल्या नाहीत ग माझ्याशी, जरा नाराजच वाटल्या माझ्यावर. आणि आता अथर्वाच्या काकूनी बोलवल्याच म्हटल्यावर म्हटलं जरा येऊन बघतेच, सरळ विचारावा म्हटलं काय झालंय कळेल तरी ना म्हणून. दी अनु तू काही ऐकणार नाहीस आणि तुला चैनही पडणार नाही, तेव्हा जा. पण प्लीज लवकर, जास्त वेळ तिथे रेंगाळत बसू नकोस. हो बाय बाय. हे सिमरन, तू हा नेलपेंटचा पसारा घेऊन काय बसलीस? अनन्या येणार आहे ना घरी, तिने हा सगळा पसारा बघितला तर काय वाटेल तिला? हा आपल्याला तिला इम्प्रेस करायचंय की नाही? हो अगं मग उठ आणि हा आवर सगळा पसारा उठ 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 उठ. हाय रब्बा काकीजी, मला ना पसारा आवडत नाहीयेत, पसारा करता येतो. अब हमारे चंडीगड में इतने सारे नौकर थे तो. रोहनला ही कुठे भेटली देव जाणे. सिमरन मी आवरते ओके, पण तू ना एकदम शांत बस, माझं काम वाढवू नकोस प्लीज. ओके ओके ठीक आहे. सच्ची बोलू काकीजी, तुम्ही ना किती मेहनत घेतात मम्मीजींना त्रास व्हावा म्हणून. गप्प बस. नाही म्हणजे आता खूप वेळ झालाय ना म्हणून मला नाही वाटत की अनन्या येईल. सिमरन मला ना आता डाऊट यायला लागलाय की तू माझ्या टीम मध्ये आहेस की अरुच्या टीम मध्ये. ऑफकोर्स तुमच्या. मग जरा शुभ बोल ना प्लीज. अच्छा काय बोलू? काही नाही, काही नको बोलू, शांत राहा ओके. नशीब घरी अजून कोणी नाहीये माझं डोकं फिरवायला. हा पूर्वाही क्लासला गेलीये. ए आली वाटत ए तू हे आवर सोबत सगळं लवकर लवकर मी दरवाजा उघडते.
हेलो तू आलायस होय का तुला कोणी दुसरा अपेक्षित होता की काय नाही नाही तसं काही नाहीये एक मिनिट काय बसू नकोस प्लीज तू जाऊन आतमध्ये फ्रेश हो ना का का म्हणजे असंच अगं मी आत्ता घरात आलोय पाच मिनिटं नाही झाली अजून जरा दोन मिनिटं बसतो तरी अरे ऐक ना तुला जे काही बसायचंय ना ते प्लीज बेडरूम मध्ये जाऊन बस ना सगळं आवरून लवकर बाहेर ये अरे पण का ऐक ना शेखर तू जा ना काय जबरदस्त तुमचं काहीतरी ठरलेलं आहे का त्रास आहे रे बाबा काकीजी बॅड लक आता काय झालं आता मला नाही वाटत की अनन्या येईल म्हणून सिमरन हाय अनन्या हाय ये ना ये प्लीज ये अगं असू दे चप्पल अगं ये ना आमच्या घरात चालत मी बघ मी दिवसभर चप्पल घालून फिरत असते सो डोंट वरी प्लीज ये अहो पण घरात असं चप्पल घालून येणं ठीक नाही वाटत मी काढते ना अगं असू दे फॉर्मॅलिटी कशाला करतेस तुझंच घर आहे ये ये अनन्या तुमच्या बंगला एवढं आलिशान आणि मोठं घर नाही आमचं लहानसा 3 BHKचा फ्लॅट आहे फक्त नाही नाही घर मोठं असो किंवा छोट आनंदी असणं जास्त महत्वाचं आहे ना हो तेही बरोबर आहे मी आणि सिमरन ही खूप श्रीमंताकडचे आहोत मीही खूप मोठ्या बंगलोत राहिले आणि सिमरनचा सुद्धा चंडीगडला खूप मोठं घर आहे पण या घरात आम्ही ऍडजस्ट झालोच ना आणि तू एकदा या घरात आलीस ना की आपण तिघी खूप मज्जा करू हो की नाही सिमरन हो ना आधी मला पण इकडे आवडायचं नाही पण आता सवय झाली तुला पण होईल मला जागेपेक्षा माणूस जास्त महत्वाचा वाटतो बघ सिमरन मी तुला बोलले होते ना बघितलंस अनन्या तुझा ना हाच स्वभाव अथर्वला खूप आवडला असेल आय एम शुअर आमचा अथर्वही ना असाच आहे अगदी साधा सिंपल अगदी सरळ अनन्या मला तुला एक सांगायचं आहे बोला ना त्या दिवसासाठी खरंच सॉरी नाही नाही इट्स ओके ऍक्च्युली मी पण सॉरी म्हटलं पाहिजे तुम्हाला त्या दिवशी मी सुद्धा रागाच्या भरात बरंच काही बोलून गेले तुम्हाला सो इवन आय एम सॉरी अरे इट्स ओके क्या बात आहे दोघांनी एकमेकांना सॉरी पण म्हटलं तब तर सब चंगा आहे जी ए आय एम सॉरी मी डिस्टर्ब नाही ना करत आहे नाही रे ये ना बस ना हो, शेखर ही अनन्या हाय आणि अनन्या हा माझा नवरा शेखर म्हणजे अथर्वचा काका नमस्कार नाईस टू मीट यू तू उभी का बस ना शेखर एअरलाइन्स मध्ये कामाला म्हणून आमच्याकडे सगळ्याच वस्तू ब्रँडेड येतात सगळ्या इंटरनॅशनल ब्रँड्स यु नो अगं देविका हे काय तू सांगत बसलीस तिला अरे ठीक आहे ना बाय द वे काका काकू कुठे आहेत मला त्यांना भेटायचं होत आहेत ना म्हणजे जवळच गेलेत येतीलच 10 मिनिटात अनन्या पण त्यांच्या येण्याआधी ना मला एक महत्वाची गोष्ट सांगायची तुला म्हणूनच तुला मी इथे घरी बोलवून घेतलंय हॅलो हॅलो विक्रांत हा मी डिस्टर्ब नाही ना केलं तुला कम ऑन आंटी तुम्ही मला कधीही हक्काने कॉल करू शकता बोला ना
एनी प्रॉब्लम? नहीं नहीं प्रॉब्लम काहीच नाही, इनफॅक्ट चांगली बातमी आहे. रिअली? सांगा ना. हां म्हणजे अरे जगदीशनी अथर्वला ऑफिसच्या कामासाठी पुण्याला पाठवलंय. सो आता तो एक दोन दिवस इथे नसणार आहे. ओके मग मग आता मला कळत नाहीये मी जे बोलतेय ते तुला कळतंय की नाही ते, पण मला असं वाटतंय की तो आजूबाजूला नसताना जर तू अनन्याला भेटलास तर म्हणजे तसंही त्यांच्यामध्ये डिस्टन्स असेलच ना. तुम्ही काय म्हणताय ते कळतंय मला आंटी, आणि मलाही असंच वाटतंय. हे दोघे एकमेकांपासून लांब राहिले तर कदाचित अनन्या सेन्सिबल विचार करू शकेल. मी बघतो काय करता येईल ते. अँड थँक्यू सो मच. अरे तू कशाला थँक्यू म्हणतोस, मीच तुला थँक्यू म्हटलं पाहिजे. तुझी खरंच खूप मदत होतीये. पण विक्रांत तू काही केलंस ना तरच अनन्या ह्या सगळ्यातून बाहेर पडू शकेल, नाहीतर अवघड रे. कम ऑन आंटी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि आपण हे सगळं अनन्याच्या फ्युचरसाठी आणि तिने राईट डिसिजन घ्यावा म्हणूनच करतोय ना. हो ना, पण हे तिला कळत नाहीये ना. कळेल, आज ना उद्या नक्की कळेल. ठेवतो मी, बाय, टेक केअर. बाय. बोला ना. अगं तुझ्या काका काकूंना आय मीन अथर्वच्या आई वडिलांना अथर्वसाठी श्रीमंत घरची मुलगी नकोय. म्हणजे त्यांची एकच अट आहे की मिडल क्लास मुलगी हवी आहे, श्रीमंत नको. पण मग असं का देविका? अगं आज अनन्य पहिल्यांदा आपल्याकडे आली आणि तू हे सगळं काय सांगत बसली असती तिला? अरे खरं काय ते तिलाही कळायला हवं ना. हे बघ, खरं वगैरे जे काही कळायचं ना ते कळेल ना नंतर. एक मिनिट अनन्या, ऍक्च्युली ना तुझ्या काका काकूंना श्रीमंत लोकांची एलर्जी आहे. आता बघ, मी आणि सिमरन श्रीमंत घरातले आहोत आणि हे लोक ना खूप मिडल क्लास मेंटॅलिटीचे आहेत, म्हणून थोडा फरक पडतोच ना. मग त्यांना असं वाटतं की सगळ्यात श्रीमंत मुली लाडावलेल्या असतात, शेफारलेल्या असतात, त्यांना वागण्या बोलण्याचं वळणच नसतं. ह्या अशा काहीतरी विचित्र समजुती आहेत त्यांच्या. अगं आम्ही त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांची मतं ठाम आहेत, काय करणार. पण अथर्वचं पण हेच मत आहे का? नाही, पण तो त्याच्या आईच्या शब्दाबाहेर नाही. अगं त्याचं इतकं प्रेम आहे तुझ्यावर, आम्ही बघतो ना आमच्या डोळ्यांनी रोज त्याची अवस्था. अगं जोरात असतो तुझ्या प्रेमासाठी, तो बेचैन राहतो तुला भेटायला, तुझ्याशी बोलायला. पण त्याचे हात दगडाखाली आहेत. तुला सांगू, अथर्वची आई तिच्या मतांवर इतकी ठाम आहे की आम्ही सगळे हेल्पलेस आहोत. पण तुला सांगते, तुला अथर्वच्या आई बाबांना पटवून द्यावं लागेल की तू इतर श्रीमंत मुलींसारखी नाहीयेस. आणि तुला जर अथर्वच्या आयुष्यात राहायचं असेल तर तुलाच काहीतरी मार्ग शोधावा लागेल. म्हणजे मी श्रीमंत आहे हे कळल्यापासून काकू अपसेट झाले आहेत, म्हणून त्या वेगळं वागतायत माझ्याशी. हो बघ ना, आता याला काही अर्थ आहे का सांग. नाही, पण काकूंना श्रीमंत माणसांचा काहीतरी वाईट अनुभव आला असेल म्हणून, नाहीतर त्या अशा नाही वागणार, म्हणजे असा विचार नाही करणार. प्रधान काकांना बरं वाटलं असेल ना. हो अगं, आजारी माणसाला कोणी आजूबाजूला असेल की बरंच वाटतं.